नमस्कार, आज मी तुम्हाला एक खास उपाय सांगणार आहे किंवा टोटका सांगणार आहे अशा व्यक्तींसाठी की ज्यांनी घेतलेली कर्ज ही फिटता फिटत नाहीत, किंवा अशा व्यक्तींसाठी की ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मीचा सहवास अजिबात नाही. बऱ्याच जणांच्या घरात पैशांची चणचण असते, कोणी घेतलेले पैसे असतील तर ते परतच करत नाहीत, किंवा 24 तास काबड कष्ट करून देखील एखाद्याला पैशाचा मोबदला मिळत नसेल, तर अशा व्यक्तींसाठी आजचा हा आपला अगदी रामबाण टोटका आहे. एकदा करून पाहायला काहीच हरकत नाही. अगदी टोटका म्हटलं की बऱ्याच जणांना भीती वाटते किंवा त्या बाबतीत शंका वाटते, पण कोणतीही गोष्ट करताना किंवा कोणतंही काम करताना ते जर आपण विश्वासाने केलं, आपल्या मनात पॉझिटिव्हिटी सकारात्मकता ठेवून जर एखादं कार्य केलं किंवा हाती घेतलं, तर ते कार्य हे यशस्वीपणे पार पडतं. आणि म्हणूनच कोणताही टोटका जर तुम्हाला सांगितला गेला तर तो अगदी विश्वासाने तुम्ही करायला हवा, तरच त्या समस्येमध्ये तुम्हाला ते फायदा करून देतं. म्हणजेच तो टोटका तुम्ही जर पूर्ण विश्वासाने केला, त्यामध्ये कुठलीही शंका कुशंका ठेवली नाही, तरच तो टोटका तुम्हाला पूर्णपणे फायदा करून देणार आहे. म्हणूनच मी अगदी आज साधा सोपा असा टोटका घेऊन आलेली आहे. याने तुम्हाला तुमच्या मध्ये ज्या काही धनाच्या समस्या आहे, धनाबद्दल अगदी कोणतीही असेल, पैसा येत नसेल, आलेला पैसा टिकत नसेल, किंवा कोणी एखाद्याने घेतलेला पैसा असेल तो जर तुम्हाला परतच करत नसेल, अशा बऱ्याचशा धनाच्या बाबतीत ज्या समस्या आहेत त्या एका टोटक्याने तुमच्या निघून जाणार आहेत. चला तर मग जास्त विषयांतर न करता आजचा आपण टोटका पाहूयात. तर या टोटक्यासाठी आपल्याला 3 गोष्टींची आवश्यकता आहे, आणि ते म्हणजे 1 कापराची वडी, 1 छोटस लिंबू आणि 1 छोटस हळकुंड. या 3 साहित्याची आपल्याला या टोटक्यासाठी आवश्यकता आहे. अगदी वर्षातील कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता, वेळेचंही याला बंधन नाही. सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधीही हा टोटका तुम्ही आजमावू शकता. तर आपल्याला करायचं काय आहे, ही 1 कापराची वडी घ्यायची आहे. ही कापराची वडीची आपल्याला भुकटी करायची आहे, म्हणजेच पावडर करायची आहे. आणि ही पावडर आपल्याला 1 हाताच्या तळहातावर घ्यायची आहे. जिथं आपली धनरेषा आहे त्या धनरेषेवर ही पावडर घ्यायची आहे, आणि त्या पावडरमध्ये आपल्याला लिंबाचे काही थेंब टाकायचे आहेत. लिंबाचे थेंब टाकल्यानंतर दुसऱ्या हातामध्ये 1 छोटस हळकुंड घ्यायचं आहे, आणि हे हळकुंड त्या धनरेषेवर आपल्याला फिरवायचं आहे. म्हणजेच पावडर केलेली आपण आणि त्यावर लिंबू टाकलेले ह्याचं जे मिश्रण आहे, त्या मिश्रणावर हळुवारपणे आपल्याला हे हळकुंड अगदी 10 मिनिटं फिरवायचं आहे. 1 हातावर हा प्रयोग करून झाल्यानंतर दुसऱ्या हातावर देखील आपल्याला तीच क्रिया करायची आहे. म्हणजे दोन्ही हातांच्या धनरेषेवर आपल्याला हा प्रयोग करायचा आहे.